नांदुरा तालुक्यातील नायगाव येथील गणेश मनोहर दांडगे वय 36 वर्ष हा तरुण 2-3 दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता। त्यावरून सदर घटनेची फिर्याद नांदुरा पोलीस स्टेशनला देण्यात आली होती। सदर तरुणाचा मृतदेह नायगाव येथील सुपडाजी डांबरे यांच्या शेतातील विहिरीत मृतकाचा भाऊ मंगेश दांडगे याला आढळून आला। सदर घटनेची माहिती मिळताच मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय राजेश एकडे यांनी मदत कार्यासाठी ओमसाई फाउंडेशन व घटनास्थळावर शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळावर पाठवले। यावेळी ओम साई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोडकर, पियुष मिहानी, कृष्णा नालट, सचिन पुंडे, अजय गवई, राजू बगाडे यांच्या जीवनरक्षक टीमने सदर मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कारांपर्यंत मदत कार्य केले। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र शिंबाच्या वैद्यकीय अधिकारी कल्याणी राजपूत यांनी घटनास्थळावरच शवविच्छेदन केले। यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय निंबोडकर, विक्रम राजपूत, उमेश भालसाकडे, पोलीस पाटील बाजीराव इंगळे, किशोर चोपडे व बहुसंख्य गावकरी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा।